हिंगोली लोकसभेच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असून जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यास त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एवढेच नव्हे तर जनतेच्या विश्वासाला सार्थक ठरेल असं अपक्ष उमेदवार आनंद धुळे यांनी आज सांगितलं आहे. आमचे प्रतिनिधी आवश्यक यांनी अपक्ष उमेदवार आनंद धुळे यांच्याशी संवाद साधला, बघूयात. माझ्या म्हणण्यात असं आलंय की आजपर्यंत आम्हाला प्रॉपर हिंगोलीचा उमेदवार मिळत नाही आणि एकूण दुखी एकच मिळाला उमेदवार बरं. त्याच्यानंतर त्या आम्हाला उमेदवार हिंगोलीचा मिळत नाहीये, याच्यामुळं मला कुठेतरी हे वाटतं आणि पुन्हा आमचा विकास होत नाहीये. जे विद्यार्थी आहे त्याच्या स्कॉलरशिप मिळत नाहीयेत आणि विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात चार नद्या आहेत आणि तीन धरणं आहेत. त्या हिंगोली जिल्ह्याचं पाणी कोठं चाललं आहे हे नांदेड जिल्ह्यात चाललंय आणि आम्हाला स्वतःला प्यायचं पाण्याची अडचणी आली आणि MIDCमध्ये विकसित व्हायला का मजुरी वाढायली का हिंगोली जिल्ह्याची. हिंगोली जिल्ह्याचा विकास व्हायच्या ऐवजी बाहेर नांदेडचा विकास होतो हा कुठेतरी विचार करायची बाब आहे ना. कारण की आम्हाला उमेदवार फक्त तिकडलाच भेटतो का, हिंगोलीचा भेटत नाही का. आजवर पक्षाने हा विचार करायचा पाहिजे होता की हिंगोलीचा एक तरी उमेदवार उभा करू आणि हिंगोलीचे प्रश्न महत्वाचे होते ना. आणि ज्या लोन आहेत सुविधा आहेत त्या लोविधा प्रॉपर त्या कामगारांना मिळत नाही. मग हे मी स्वतः खालच्या थराच्या पातळीवर माणूस आणि बॅकग्राऊंड असून खालच्या थर म्हणजे असू शकेल मी हा विचार करतोय याच्यासाठी. आणि मी जेव्हा येईल तेव्हा या संपूर्ण गोष्टीकडे मी विकास करण्याचा प्रयत्न करेल परिपूर्ण. जे जनतेने मला जर संधी दिली तर कसं ज्या विकासाच्या सुविधा आहेत त्या मी परिपूर्ण हिंगोलीत म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्नच करेल आणि जर जनतेने मला संधी दिली तर मी तुमच्या त्या विश्वासाला परिपूर्ण ठरेल. उच्च शिक्षणाचा जे स्तर आहे हिंगोली जिल्ह्याचा ते खूप खालच्या थरावर गेलेला आहे. कारण की आमच्यापेक्षा हिंगोलीचा नांदेडचा विकास झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण आहे का याच्यावर मी जास्त लक्ष देईल. शिक्षणाची अतिशय गरज आहे मानवाला. ह्या संपूर्ण गोष्टीकडे मी प्रामुख्याने लक्ष देऊ आणि हिंगोली जिल्ह्याचा विकास करेल यासाठी मी अपक्ष उमेदवारी केलेला आहे, अर्ज केलेला आहे. माझी निशाणी जी आहे ऊस शेतकरी आहे. ऊस शेतकरी असल्यामुळे मी मातीतला आहे आणि मातीतला असल्यामुळे मी विकास हिंगोलीचा करू शकतो हा माझा परिपूर्ण ठाम मला विश्वास आहे.